आता जे आपण तास सव्वा तास जे चर्चा करणार आहोत त्याच्याविषयी मी सांगतो, आणि शेवटचे काही मिनटं आवर्जून प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे मी माझं मांडणी जी ती थोडी कमी करेन, पण पाणी शुद्धीकरणाचं एक प्रात्यक्षिक जे आहे ते आपण आवर्जून हे बघणार आहोत. आता सव्वा चार, चार दहा झालेले आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला एकूण महाराष्ट्राची जी जलसंपत्ती आहे त्याच्या आढाव्याबद्दल काही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, पॉवर पॉईंट ते दाखवेन. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर याच्या संदर्भात एक खूप सुंदर फिल्म GSDA, तुम्हाला जर माहिती असेल ग्राउंड वॉटरचं शासनाचं एक डिपार्टमेंट आहे आणि त्यांनी ही तयार केलेली खूप एक 5 मिनिटाची खूप सविस्तर अशी फिल्म आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रबोधिनीनी किंवा एकूण या प्रश्नावरती कसं काम करता येऊ शकतं याच्या संदर्भातलं ते भरपूर आहे माझ्यापाशी, म्हणजे काय किती आपण सविस्तर ते बघू शकू, पण ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न जो आहे हे मी करणार आहे. तुम्हाला हा जो भूगोलाच्या पुस्तकातला दुसरा धडा आहे तो मी सविस्तर वाचलाय. जे पुस्तकात आहे ते मी पुन्हा सांगणार नाही, कारण ते तुम्ही वाचणारच आहात आणि त्याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न असल्यामुळे तर तुम्ही नक्कीच ते वाचणार आहात, तिथले आकडेवारी वगैरे सगळे. तर माझा भर जो आहे हा प्रामुख्याने त्या संकल्पना स्पष्ट होणं, आणि या निमित्ताने जे पुस्तकाच्या पलीकडे आहे म्हणजे याच विषयातलं आपण 8वीत काही शिकलो असेल, 9वीत आपण काय शिकणार, 10वीत आपण काय शिकणार, जर कोणी 11वी 12वीत याच विषयात करायचं म्हटलं तर काय काय शिकणार असं जर आपण विचार केला तर जितकं व्यापक त्याचं क्षेत्र होत जातं त्या स्वरूपाचं काही जे आहे हे मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि या विषयातली राज्यस्तरावरची स्थिती कशी आहे, आणि मुळात या पाणी प्रश्न आपण चर्चा खूप ऐकत असतो पण कसं असं संकल्पना ज्या असतात त्या आपल्याला लक्षात येतातच असं नाही. मग आपण पुष्कळदा अवर्षणसुद्धा शब्द जो आहे हे ऐकत असतो, दुष्काळसुद्धा शब्द जो आहे हे ऐकत असतो, आणि आपल्या लेखी कसं असतं की दोन्ही हे एकच शब्द आहेत असं आपल्याला वाटत असतं, पण त्याची जर तांत्रिक परिभाषा जर बघितली तर खूप वेगवेगळ्या स्वरूपाचीही असते. तर आता सुरुवात आपण पहिल्या एकूण राज्याच्या मांडणीपासून करूयात. आपल्या पूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर आपल्या राज्यातलं पाऊसमान कसं आहे याचा आपण जर विचार केला तर त्यात खूप प्रकारचं व्हेरिएशन आहे. म्हणजे काही ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो, काही ठिकाणी जे आहे हा खूप जास्तीचा पाऊस जो आहे हा पडत असतो. आपण पावसाळ्यामध्ये कुठे सहलीला गेला आहात का, वर्षा सहलीला आठवत आहे, भीमाशंकर, हा कोल्हापूर, आणखीन कोण गेलंय, पानशेत, ठीक आहे. सगळे जे तुम्ही जे मला ठिकाणं सांगतात आहेत ना ही सगळी जास्त पाऊस पडणारी अशा स्वरूपाची आहे. आता आपण पावसाची पूर्ण आकडेवारी समजून घेतोय. मला एक उत्सुकता आहे, बारकाईने पेपर जे आहे कोण किती वाजतं, कारण त्याच्यात ही आकडेवारी येते आणि तुमच्या पुस्तकात नक्की नाही आहे. आता ही जशी वर्षाची सरासरी आहे 450 आणि 3000 मिलीमीटर, तशी पुणे शहराची जी पावसाची सरासरी जी आहे ती मला कोणी सांगू शकेल का? पण यावेळेस पावसाच्या बाबतीत बऱ्याच बातम्या आल्या आल्या की नाही, यावेळेस पावसाच्या बाबतीतल्या बऱ्याच बातम्या आठवतात तुम्हाला? काय वैशिष्ट्य सांगता येईल यावेळेसच्या पावसाचं तुम्हाला? उशिरा आला. किती उशीर झाला, 8 दिवस 15 दिवस, हा 1 महिना बरोबर उशीर हा झालेला होता. सांगते ते आता कोणाला आकडेवारी पूर्ण आपली, पुणे शहराची दरवर्षी पडणारा पाऊस जो आहे तो किती आहे. नेमकी माहिती नसेल तर मी तुम्हाला सुचवेल की अंदाज करा. आणखीन कोणी सांगताय का? रेंज सांगितली, कोणाला आणखीन सांगायचंय त्याच्या आसपास? नक्कीच आहे, पुणे शहराची जी आहे ती आकडेवारी 556 मिलीमीटर एवढी आहे.
आता मला सांगा, आत्ता म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर एवढा जो वर्षाला सरासरी पाऊस पडतो, आता तुम्ही मला सांगा यंदाच्या वेळेसची ही सरासरी, आत्ता तुम्ही म्हटलात की पाऊस उशिरा चालू झाला, बरोबर आहे, खूप तीव्र पाणी टंचाई आपल्याकडे एकवेळेस पाणी एक दिवसाआड पाणी वगैरे असं सगळं झालं होतं, तर आत्ता जो आत्तापर्यंत जो पाऊस झालेला आहे त्याने ही सरासरी ओलांडलेली आहे का नाही? हो, किती झालाय पाऊस? 570-575 एवढा पाऊस झालाय. शेवटी मी जर बाहेर गेलो असं आकडेवारी जी आहे ती बघितली नाही, पण तुम्ही जर पावसाच्या बातम्या बारकाईने बघितल्या ना, तर ही आकडेवारी जी आहे ही आपल्याला कळते, आणि ही जर आकडेवारी आपल्याला कळाली तर आपल्याला खूप त्याचा इंटरेस्ट हा वाढत जातो. म्हणजे तुम्ही बघाल त्या दरम्यान विशिष्ट जुलै आणि ऑगस्टमध्ये किती पाऊस पडला, किती धरणं जी आहेत ही आपली भरली, पांचेत आणि वर्सगाव या सगळ्याचं छानपैकी प्रमाण जे आहे हे येत होतं, आणि काही वृत्तपत्रांमध्ये तर धरणं किती भरली, किती टक्के भरली, आणि काही तुम्ही आणखीन जर बारकाईने बघितलं तर राज्यातली प्रमुख धरणं जी आहेत, त्या राज्यातली प्रमुख धरणं जी आहेत त्याच्या संदर्भात ते सुद्धा आकडेवारी जी आहे ही आवर्जून ही येत होती, बरोबर आहे. तुम्ही किती वाचलं असेल मला माहिती नाही, पण तुम्ही सगळेजण नक्कीच काही वेळेस आपल्या सहलीच्या निमित्ताने, काही वेळेस तुमच्या पालकांबरोबर पुणे जिल्ह्याबाहेर तर नक्कीच गेला असाल की नाही, हां गेलाय की नाही. आपण पुष्कळदा त्या सगळ्या परिसरात काही निमित्ताने जातो, आपल्याला तिथलं आपण समजा काय नातेवाईकांकडे गेलो असेल तर त्या काय आपण समारंभाला काय निमित्ताने गेलो असेल तेवढं आपल्याला माहिती असतं. जसं आता काही जण काय पर्यटक म्हणून गेले होते ते त्या त्या निमित्ताने गेले असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की त्या त्या जिल्ह्यांमध्ये प्रमुख धरणं जी आहेत ही कोणती आहेत? मला पुणे सोडून त्या त्या जिल्ह्यातली प्रमुख धरणं असं कोणाला सांगता येईल का? प्रयत्न करा तुम्ही. पुणे सोडून बाकीच्या जिल्ह्यातली प्रमुख धरणं जर तुम्हाला त्या तिथल्या नदीचं नाव सांगता आलं तर फारच छान. म्हणजे भीमा नदी धरण त्याच्यावरच उजनी उजनी प्रत्यक्षात सोलापुरात येत, बरोबर आहे, पण ते भीमेवरतीच आहे. आणखीन कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. नदी कोणती? ठीक आहे, कोयनाच नदी आहे. हा नर्मदा नदी सरदार सरोवर सरोवर हा तर तसं तुम्ही बघितलं ना खूप मोठा प्रकल्प आहे, इतका मोठा की त्या प्रकल्पामध्ये थोडा आवाज मोठा करतोय, त्या प्रकल्पामध्ये किमान 4 धरणं आहेत. आपल्याला असं वाटतं की त्याच्यात एकच धरण आहे, म्हणजे योगायोगाने मला स्वतःला ते धरण बघण्याची संधी मिळाली आणि असं अजस्त्र धरण आहे. आपण फक्त पेपरमध्ये त्याचं हे वाचत असतो, त्याच्या उंची वाढवायची का नाही वाढवायची याच्यावरची चर्चा जी आहे हे आपण ही वाचत असतो, पण असं अजस्त्र धरण बघायला सुद्धा असं छाती दडपल्यासारखं होतं. म्हणजे आपण बाजूने बघतो आणि अशी प्रचंड भिंत 100-125 मीटरची अशी एकदम, आणि त्याचा एकदम खालून आपल्याला बघायला लागतं. ते नर्मदा सरोवर धरण बघणं हे सुद्धा एक खूप वेगळं वैशिष्ट्य असं आहे, जसं कोयना आहे. आणखीन खरं तर महाराष्ट्रातल्या मोठ्या धरणांपैकी 2-3 धरणात अजून त्याची नावं आलेली नाही आहेत. हा भंडारधरा, भंडारधरा धरणाचं, भंडारधरा धरणाचं वैशिष्ट्य माहिती का? बस भंडारधरा धरण जे आहे हे ज्या काळी बांधलं गेलं, हा स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेलं आहे, त्याला विल्सन धरण असं म्हणायचे, आणि त्या काळी ते जे धरण होतं ते त्यावेळेसच्या काळातलं जगातल्या प्रमुख मोठ्या धरणांपैकी जे आहे हे ते एक होतं, बरोबर आहे, आणि पूर्ण दगडी जी आहे बांधकाम की त्याच्यामध्ये हे केलेलं होतं. आता त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं ते
त्याच्या स्पिलवेमधून पाणी सोडतात म्हणून ते खूप चांगलं पर्यटन केंद्र जे आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यातून सगळी पाण्याची आवर्तनं जी आहेत ही सगळी ही दिली जातात. आणखीन एक मोठं धरण की जे कोणाच्या उल्लेख येत नाही मराठवाड्यातलं आहे. हा नाही ठीक आहे, तुला माहिती असलं धरण सांग. हा बरोबर, जायकवाडी हे खूप मोठं धरण आहे, म्हणजे आत्ता औरंगाबाद त्या सगळ्या परिसरामधलं मोठं धरण हे आहे. तुला माहिती आहे कोणतं? तेरणा. कोणत्या नदीवरती कोणत्या जिल्ह्यात आहे? बर, आणखीन कोणाला धरणाची नावं माहिती आहेत? हा हा डहाणू मधील ना, बरोबर आहे. विदर्भातलं कोणाला माहिती आहे एखादं दुसरं धरण? कारण आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातली धरणं आपण बघितली, मराठवाड्यातली बघितली, उत्तर महाराष्ट्र किंवा नगर अशा परिसरातली बघितली आणि विदर्भातलं मात्र अजून एकही उल्लेख आला नाहीये. आपल्याला विदर्भापर्यंतची माहितीच पोचत नाही, बरोबर आहे ना. पेंच धरण तिथे आहे आणि आणखीन वर्ध्याला बोर धरण जे आहे तिथे आहे. मी तुम्हाला नंतर आकडेवारी दाखवणार आहे की आपल्याकडे महाराष्ट्र फार समृद्ध धरणांच्या बाबतीत आहे. आपल्याला अंदाज येत नाही इतक्या मोठ्या संख्येने धरणं जी आहेत हे आपल्या इथे आहे. आता आपण पटापटा काय त्याची वैशिष्ट्य आहेत हे बघूयात. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की पाऊस किमान आणि कमाल जो आहे हा किती पडतो हे तुम्हाला सांगितलं. तर आपण पुणे शहराबद्दल बोललो, पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त पाऊस कोणत्या तालुक्यात पडतो माहिती आहे तुम्हाला? हा बरोबर, भोर नाही वेल्हे तालुक्यात पडतो, पण डोंगराळ भाग तोच आहे, भोर वेल्हे जो आहे. सर्वात कमी कुठे पडतो माहिती करे? पुष्कळ तर जास्त कुठे पडतो आपल्याला माहिती असतं, पण कमी कुठे पडतो ते माहिती नसतं. तुम्हाला एक मी हिंट देतो, किल्ल्याचाच आहे का तालुका तो? नाही नाही. हा बरोबर, पुरंदर. किती कमी पडतो तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आपण, तुम्ही आता नववीची मुलं आहात बरोबर, आपण काही वर्षापूर्वी नववीच्याच मुला मुलींच्या मदतीने पाऊस मोजला होता. पाऊस मोजणं ही अवघड गोष्ट नसते, फक्त चिकाटीने मोजणं हे फार अवघड असतं. म्हणजे दररोज आणि महिनाभर आणि पूर्ण चार महिने मोजणं, त्याच्या नोंदी ठेवणं हे जास्त चिकाटीचं असतं. आणि जेव्हा असा पाऊस हा आमच्या इथल्या मुलींनी मोजला तेव्हा असं लक्षात आलं की ते जे काय याच्यामध्ये आपण ते मोजत होतो तशी एक काय कासनळी असते, त्याच्यात पाऊस जो आहे तो भरतो, मग ती किती इंच आहे त्याच्यानुसार, किती मिलीमीटर आहे त्याच्यावर आपण म्हणतो की 15 मिलीमीटर पाऊस पडला किंवा काय 55 पडला 100 पडला. तर आमच्या याच्यात ती 150 मिलीमीटरची मॅक्झिमम कॅपॅसिटी होती, म्हणजे एका वेळेस 150 मिलीमीटर. आम्हाला असं वाटलं की 150 मिलीमीटर खूप झालं, पण आमच्या असं लक्षात आलं की एका दिवसात म्हणजे 24 तासाच्या सायकलमध्ये 2 वेळा ते भरलं, म्हणजे किती झाला पाऊस? 300 मिलीमीटर झाला. आणि एवढा पाऊस तुम्ही जर पुरंदरचा जर बघितला तर पुरंदरची सरासरी जी आहे ही आता किमान जी दाखवलेली ना 450 मिलीमीटर, 450 ते 500 मिलीमीटर इतकी कमी आहे. म्हणजे पुरंदरसारख्या तालुक्यामध्ये वर्षभर जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस हा प्रत्यक्षामध्ये वेल्हे तालुक्यात किंवा भोर तालुक्यात घ्या तुम्ही, याच्यात फक्त 2 दिवसामध्ये हा होऊ शकतो. येते लक्षात? असं त्याच्यात तफावत जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. खोरी जी आहेत ही 5 प्रमुख खोरी जी आहेत ही त्या सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, 25 उपखोरी आहेत. नद्या ज्या आहेत या लहान मोठ्या नद्या मिळून सुमारे 400 नद्या या त्याच्यामध्ये आहेत. पुढे आता आपण जर बघितलं तर पावसाचं व्हेरिएशन किंवा प्रमाण कसं आहे, क्षेत्र किती आहे आणि प्रमाण किती आहे, तर आपला जो सगळा सह्याद्रीचा पट्टा आहे, मग अशी तुम्ही सांगितलं भीमाशंकरला गेला होता किंवा या सगळ्या भागात भोर वेल्हे जे आपण म्हणतोय, हा सगळा पश्चिम भाग जो आहे खेड आंबेगाव जुन्नर हा सगळा भाग सह्याद्रीचा जो आहे तिथे पावसाचं प्रमाण हे 25% एवढं आहे. त्याच्यानंतरचा सगळा जो पर्जन्य छायेचा प्रदेश ज्याला म्हणतात, म्हणजे रेन शॅडो झोन ज्याला म्हणतात, की जिथे डोंगराने अडवलेला पाऊस जो आहे हा सगळा डोंगराच्या पूर्व बाजूला पडतो आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे हा पूर्ण पर्जन्य छायेचा प्रदेश असतो,
म्हणजे तिथे असं होतं की तिथे एकदम पाऊस जो आहे हा कमी झालेला आढळतो. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर वेल्हा आणि पुरंदर ज्याच्या जवळजवळ सीमा लागून आहेत पण एकीकडे 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला आणि हा जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे इथे जेमतेम 400 ते 500 मिलीमीटर एवढा पाऊस हा पडतो. तर तो सगळा हा पठारी भाग किंवा तो जो आहे हा त्या स्वरूपाचा आहे. त्याच्या पुढचं सगळं गोदावरीचं खोरं जे आहे आणि विदर्भ मराठवाडा याच्यामध्ये क्षेत्र जास्त आहे आणि पाऊस जो आहे हा जवळपास तेवढाच पडतो. पुढे मगाशी मी तुम्हाला आवर्जून धरणं विचारत होते की कुठच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या स्वरूपाची धरणं आहेत. तर ही काही प्रमुख जिल्हे आहेत आणि धरणं आहेत आणि नद्या ज्या आहेत त्यासुद्धा आवर्जून हे त्याच्यामध्ये हे सांगितलेले आहेत. आता राधानगरी जे आहे हे खूप जुनं धरण आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जर वाचलं असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा ओव्हरफ्लो कुठचं धरण झालं तर राधानगरी झालं पश्चिम महाराष्ट्रातलं. मग बाकीची धरणं जी आहेत ही व्हायला लागली. जायकवाडी जे आहे हे प्रचंड मोठं धरण आहे. म्हणजे काही तुम्ही जर कोयना बघितलं म्हणजे धरणांची रचना ही सुद्धा खूप इंटरेस्टिंग असते. कोयना धरण हे उंचीला जे आहे हे खूप उंच आहे आणि जायकवाडी जर धरलं तर त्याचं रुंद आहे जास्त पसरट आहे म्हणजे त्याचा फुगोट्याची रुंदी जी आहे ही जास्त मोठी आहे आणि कोयना जी आहे ती एकदम परफेक्ट धरणाची साईट आहे. भंडारदऱ्याची सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ही परफेक्ट साईट आहे. परफेक्ट साईट म्हणजे काय तर कमीत कमी धरणाची लांबी आणि उंची म्हणजे कमी पृष्ठभागावरती जास्त पाणीसाठा जो आहे हा केला जातो आणि त्याच्यामुळे बाष्पीभवन जे धरणातलं होत असतं हे कमीत कमी जे आहे हे होत असतं आणि जिथे उंची जास्त असते तिथे आपल्याला त्याच्यापासून वीज निर्मिती सुद्धा जी आहे ही करता येते. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे लोड शेडिंग हे होत असतं राज्य पातळीवर होत असतं. म्हणजे कोयनेच्या वरती जी काय विद्युत निर्मिती होते त्याच्यावरती रात्रीच्या वेळेस किमान 2 तास वीज पुरवठा जो आहे मुंबईचा हा सगळा कोयनेवरती अवलंबून असतो. म्हणजे कोयनेला भाग्यरेखा का म्हटलं जातं जर तो वीज पुरवठा झाला नाही तर मुंबई हे अंधारात बुडू शकतं आणि तुम्ही बघा मुंबईमध्ये कधीच लाईट ही जात नाही. आत्ताच आधी 4-5 तास गेली होती काही आठवड्यांपूर्वी तर त्याची केवढी चर्चा झाली. तर हे सगळं याच्याशी नातं जे आहे हे जोडलेलं आहे. पुढे आता नाशिकचं जे गंगापूर धरण आहे हे पूर्णतः मातीचं धरण आहे. त्या धरणांचीसुद्धा काही काही वैशिष्ट्य जी आहेत ही याच्यात हे आहेत. तसं याच्यात समावेश नाही आहे पण आत्ता अलीकडे लेटेस्ट बांधलेलं घाटघर धरण आहे. भंडारदरा तुम्ही उल्लेख केला मगाशी. भंडारदरावर आपण आणखीन कळसुबाईच्या जवळ गेलो तर तिथे घाटघर धरण आहे आणि हे जे धरण आहे हे पूर्णतः फ्लाय ॲशमध्ये बांधलेलं आहे. हा राख ज्याला म्हणतो आपण ही सगळी दगडी याच्यापासूनची निघाली राख आणि अत्यंत विक्रमी वेळात आपण ते बांधकाम हे केलेलं आहे. पहिलं फ्लाय ॲशमधलं धरण आणि त्याच्यावरती विद्युत निर्मिती जी आहे ती सुद्धा ही होत असते. पुढे आता ही धरणांची एकूण संख्या आहे. हा आता कुठची आकडेवारी जर आपण बघितली ना तर त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ती अद्ययावत आहे का ती केव्हा गोळा केलेली आहे ते महत्वाचं आहे. आता ही जी आकडेवारी आहे ही 2009 ची आहे. हा आकडेवारीचा फोटो जो आहे हा मी इंटरनेटवरून घेतलेला आहे. थोडी मागची आहे पण तरी पण काही फार मोठा फरक झालेला आहे असं नाही. तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रात किती आहे धरणं मागे दिसत नसेल पण सर्वात जास्त धरणं आहेत 1800 धरणं आहेत. म्हणजे तुम्ही बाकीचे बघा त्याच्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये किती आहेत गुजरातमध्ये किती आहेत कर्नाटकमध्ये किती आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं जी आहेत 1800 आणि त्यात सगळ्या प्रकारचे आहेत मध्यम मोठी धरणं याचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये आहे. किमान 10 मीटरपेक्षा जर जास्त उंची असेल तर त्याचा धरणांच्यामध्ये समावेश जो आहे हा केला जातो. मग त्याच्यात प्रकार असतात वेगवेगळे पाझर तलाव असतील त्याच्यानंतर मध्यम लघुसिंचन तलाव ज्याला MI टँक म्हणतात असे सुद्धा धरणं असतात आणि मग मोठी धरणं जी आहेत ही त्याच्यात समावेश होतो. तर ही सगळे पूर्ण देशातली आकडेवारी राज्यनिहाय जी आहे ही आपल्याला इथे बघायला मिळते. पुढे आता ही खोरी जी आहेत हे थोडं आणखीन गुंतागुंतीचं आहे पण त्या खोऱ्याचा तपशील जो आहे हा त्याच्यात हा दाखवलेला आहे. पुढे
आता या सगळ्या वैशिष्ट्य आपण जर थोडक्यात बघितलं तर देशातल्या धरणांपैकी जवळजवळ 35% धरणं जी आहेत ही पूर्ण आपल्या इथे महाराष्ट्रात आहेत. मी म्हटलं तसं 1845 मोठी धरणं आहेत आणि एकूण पडणाऱ्या पावसापैकी 45% पाणी जे आहे हे कोकणातून अरबी समुद्रात जे आहे हे वाहून जातं आणि शेवटचा टप्पा जो आहे हे खूप बघण्यासारखं आहे. हा विरोधाभास आहे. म्हणजे एवढी मोठी धरणं आपल्या राज्यात असून सुद्धा सिंचन किती होत आहे? फक्त 17% होत आहे आणि देशाचं सिंचन किती आहे? 44%. आता तुमच्या सगळ्या पुस्तकामध्ये सिंचनाचा सगळं प्रकार दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही वाचले तो धडा हा सर्वात जास्त सिंचन जे आहे इरिगेशन हे कशाच्या माध्यमातून होतं? विहीर. किती टक्के होत? 55%. म्हणजे विहिरीच्या माध्यमातून जे आहे हे आजही विश्वासार्ह स्वर जो आहे हा विहीर आहे आणि त्याच्यामुळे 55% जर इरिगेशन विहिरीच्या माध्यमातून होत असेल, विहिरीचं पाणी म्हणजे ग्राउंड वॉटर ज्याला म्हणतो आपण त्याच्या माध्यमातून होतं, त्याच्यामुळे जेव्हा आता आपण दुष्काळाचा किंवा पाणी प्रश्नाचा विचार करायचा असेल तर तेव्हा आपल्याला प्रकर्षाने विहिरीच्या पाण्याची पातळी जी आहे विहिरीतली ही उंचावली पाहिजे. तर ते आपण पुढच्या याच्यात बघूया. पुढे आता मघाशी मी तुम्हाला हे दोन शब्दाबद्दल सांगत होतो, ठीक आहे, अवर्षण आणि दुष्काळ. आता 1972 साली पण दुष्काळ होता, 2012 साली सुद्धा दुष्काळ होता, बरोबर आहे. आपल्या लेखी आपण दोन्हीला दुष्काळ म्हणतो, पेपरमध्ये तुम्ही वाचलं दोन्हीला दुष्काळ म्हणतो, पण नेमकं जर त्यातला अभ्यास करणाऱ्या माणसाला जर विचारलं की दुष्काळ केव्हा होता आणि अवर्षण केव्हा होतं, तर पाऊस जेव्हा कमी पडतो म्हणजे 72 जे आहे हे अवर्षण होतं आणि 12 जो आहे तो दुष्काळ होता. का? तर ज्या प्रमाणात पाऊस खूप कमी पडला किंवा त्याच्यात खंड पडला तर त्याला अवर्षण जे आहे हे म्हणतात. आणि मुख्यतः अन्नधान्याची टंचाई जर निर्माण झाली तर ती जी आहे त्याला दुष्काळ हा म्हणतात. पुढे आता ही आकडेवारी 1972 आणि 2012 सालची आहे, खूप महत्त्वाची आकडेवारी आहे. आणि आपण आत्ता 2012 साली दुष्काळ झाला तर तो जाहीर करायलासुद्धा खूप विलंब घेतला कारण त्याच्यात मतमतांतरी होती. कारण पाऊस जो आहे हा चांगला झालेला होता त्याच्यामुळे आकडेवारीने दुष्काळ हा नव्हता. टेक्निकली जर बघितलं, तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर 2012 साली पाऊस जो आहे हा व्यवस्थित झालेला होता, पण अन्नधान्य जे आहे याचा मात्र दुष्काळ होता. त्याच्यामुळे हा जो फरक आहे, म्हणजे तुम्ही 72 साली 50% कमी पाऊस पडलेले जिल्हे जर बघितले तर ती संख्या बघा केवढी आहे आणि 2012 साली जी आहे ही केवढी आहे. आणि नंतर तरी पण 2012 साली का पडला हे खूप विचार करायला लावणार आहे आणि मग त्याच्या बाबतीत का तो पडला त्याचं आपण नंतर जे आहे हे स्वतंत्ररित्या हे बघूयात.